नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पर्धा परीक्षामध्ये मित्रांनो आपण आजच्या डिस्कशनच्या पार्टमध्ये ग्रामसेवक तांत्रिक प्रश्नावली भाग त्रेसष्ट डिस्कस करणार आहोत मित्रांनो आजच्या डिस्कशनच्या पार्टमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषद या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये आपण आज भाग एक डिस्कस करणार आहोत मित्रांनो आपण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण यावर एकूण आत्तापर्यंत सहा पार्ट बनवले आहेत त्याच्यामध्ये चार पार्ट आपण ग्रामपंचायत आणि दोन पार्ट पंचायत समिती ते तुम्ही डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पार्ट बघू शकता ओके आणि आपण जिल्हा परिषदेवर एकूण तीन पार्ट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ओके मित्रांनो या ठिकाणी बघा आजच्या डिस्कशनच्या पार्टमध्ये जाण्यापूर्वी आपण कालच्या कमेंट या ठिकाणी ओरलू करूयात मित्रांनो कालचा प्रश्न होता बघा सरपंच समितीचे पदशिद्ध सचिव कोण असतात पंचायत समितीमध्ये जी मित्रांनो सरपंच समिती असते त्या सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात असा प्रश्न आहे मित्रांनो याच्या कमेंट बऱ्याच जणांनी दिल्या आहेत त्या ठिकाणी आपण बघूयात मित्रांनो या ठिकाणी पहिली कमेंट आहे समीराची समीराची कमेंट आहे विस्तार अधिकारी समीराने कमेंट केली आहे विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी ओके यानंतर बघा विजयचे कमेंट आहे विस्तार अधिकारी ओके विजयचे या ठिकाणी एकूण पाठीमागच्या व्हिडिओमधील नऊ पैकी आठ प्रश्न बरोबर आले आहेत चौकळेसरांचे आउट ऑफ नऊ पैकी नऊ बरोबर आले आहेत त्याचबरोबर बघा चौगले सरने उत्तर दिलं आहे विस्तार अधिकारी विजयने उत्तर दिलं आहे विस्तार अधिकारी ओके सगळ्यांचं उत्तर विस्तार अधिकारीच आहे उषाचं देखील उत्तर आहे विस्तार अधिकारी उषाचे या ठिकाणी सात प्रश्न बरोबर आले आहेत भक्तीचं देखील उत्तर आहे विस्तार अधिकारी प्रवीण सिंगचं देखील उत्तर आहे विस्तार अधिकारी प्रवीण सिंगचे देखील या ठिकाणी सात प्रश्न बरोबर आले आहेत ओके थँक्यू सो मच गाईज थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल कमेंट आणि सगळ्यांचेच उत्तर चांगल्याच प्रकारे बरोबर आले आहेत आणि उत्तर जो दहावा प्रश्न होता होताचं उत्तर विस्तार अधिकारी दिला आहे ओके तर बघा या ठिकाणी अगदी याचं उत्तर आहे की बा विस्तार अधिकारी पंचायत समितीमध्ये जी का सरपंच समिती असते त्याचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात ओके यानंतर अनिश्चित कमेंट आहे बघा सर पी डी एफ देत जा या ठिकाणी बघा या डी पीडीएफ देण्यापेक्षा मी या ठिकाणी कंपाईल जेवढी आपण लेक्चर होते किंवा त्या आणखी काही क्वेश्चन ॲड करून एक चांगल्या प्रकारची नोट्स किंवा एक बुक स्वरूपात मी पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल ओके चला या ठिकाणी जास्त वेळ नका मित्रांनो बघूयात आजचा पहिला प्रश्न डिस्कस करूयात सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची सदस्य संख्या तर बघा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही किती आहे असा प्रश्न आहे तर बघा कम मित्रांनो कमीत कमी पंचावन्न व जास्तीत जास्त पंच्याऐंशी मित्रांनो हा जो निर्णय आहे हा निर्णय पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळात घेण्यात आला हा निर्णय पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळात घेण्यात आला आणि सध्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आहे ती कमीत कमी पंचावन्न व जास्तीत जास्त पंच्याऐंशी अशी केली आहे ओके मग मित्रांनो आता यानंतरचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न असणार आहे याच्याशी संबंधित की आता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती होती मित्रांनो ज्या अधिनियमानुसार जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती होती बघा याचं उत्तर सगळ्यात माहितच आहे मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टनुसार सद जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही कमीत कमी जैसे जैसे पन्चात्तर। पन्नास व जास्तीत जास्त पंच्याहत्तर पन्नास पंच्याहत्तर पंचवीसचा फरक ओके ध्यान ठेवा पंचवीसचा फरक कमीत कमी आहे जास्तीत जास्त मध्ये ट्वेंटी फायचा फरक आहे ओके चला बघूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे बघा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जी जिल्हा परिषद सदस्य संख्या असते ती ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो तर बघा या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरवत असतो ओके चला या ठिकाणी बघूयात पुढील प्रश्न प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात कधीपासून जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या जिल्हा परिषदांची स्थापना महाराष्ट्रात कधीपासून केली गेली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदा एक मे एकोणीसशे बासष्ट या दिवसापासून अस्तित्व आल्या एक मे एकोणीसशे बासष्ट ओके पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या अधिनियमांमुळे महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली एक मे एकोणीसशे बासष्टला ला जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या परंतु कोणत्या अधिनियमांमुळे महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हाच अधिनियम आहे पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी फक्त मित्रांनो ग्रामपंचायतीसाठी अधिनियम वेगळा आहे तो कोणता अधिनियम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु ते कमेंट बॉक्समध्ये टाका कोणत्या अधिनियमांमुळे ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली आता बघा मित्रांनो जिल्हा परिषदेची स्थापना ही मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार करण्यात आली महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या अधिनियमानुसारच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्हींची स्थापना करण्यात आलेली आहे ही चेन ध्यान ठेवायची ही लिंक ध्यान ठेवा मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कर तयार करण्यात आला कोण मित्रांनो कोणती समिती तयार केली होती आणि त्या कोणत्या समितीने शिफारस केली की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम हा तयार करण्यात आला ती कोणती समिती होती ओके अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि अतिशय महत्त्वाची समिती होती मित्रांनो ती समिती होती वसंतराव नाईक समिती ओके मित्रांनो वसंतराव नाईक समितीच्या या ठिकाणी शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तयार करण्यात आला ओके चला या ठिकाणी बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा किती असते मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी मित्रांनो एक लिंक ध्यान ठेवा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या तीनही साठी या ठिकाणी सदस्यत्वासाठी एकच वयोमर्यादा आहे मग आपण या ठिकाणी ऑलरेडी ग्रामपंचायतची बघितली आहे आपण ऑलरेडी या ठिकाणी पंचायत समिती बघितली आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा ही एकवीस वर्ष एवढीच आहे किती आहे एकवीस वर्ष ओके वयोमर्यादा ही एकवीस वर्ष आहे ओके चला या ठिकाणी बघूयात पुढचा प्रश्न प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ज्याप्रमाणे मित्रांनो ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात हे आपण बघितलंच आहे पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात हे आपण बघितलं आहे त्याप्रमाणे मित्रांनो जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात हे लिंक ध्यान ठेवा चेन ध्यान ठेवा तर जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा कोण देतात सरपंच पंचायत समिती सदस्य सभापतीकडे देतात तसंच जिल्हा परिषद सदस्य मित्रांनो आपल्या पदाचा राजीनामा हा कोणाकडे दे देतात दे। तर मित्रांनो बघा जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदाचा राजीनामा हा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्ष ओके चला पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात हे सुद्धा लिंकच आहे उपसरपंच कोणाकडे देतात उपसभापती कोणाकडे देतात पंचायत समितीमध्ये तसं उपाध्यक्ष कोणाकडे देतात जिल्हा परिषद उपा उपाध्यक्ष कोणाकडे देतात तर मित्रांनो याचं उत्तर सगळ्यांना माहीतच आहे तर बघा या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा हा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला माहितीच असेल कोणता असेल तर ओके तर बघा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आजचे नऊपैकी पैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू सो मच